उदय, क्या बात है, अतिशय सुंदर फटका. डीप एक्स्ट्रा नक्कीच कवरच्या दिशेने मारला जातोय, जागा बनवली, बॅकफूटला गेले आणि या चेंडूला परावर्तित केलं चार धावांमध्ये. अतिशय सुंदर फटका उदय दापोळकर, अतिशय खूप चांगलं कार्य देखील होताना पाहिलं मी ते. प्रवीणजी, जवळपास 100 वर समालोचक रायगड समालोचक असलेला ॲड आहेत आणि महाराष्ट्रातील पहिली वहिली एवढी मोठी समालोचक एक व्यासपीठ मात्र त्या समालोचनाच्या माध्यमातून निर्माण केलं गेलं आहे आणि गरजेचं आहे कुठेतरी ही गोष्ट. मुकाबला इस समय चलता हुआ और इस बार लेग स्टंप्स के बाहर खेलने का प्रयास किया, थोड़ा सा विकेट से मिस हुई, विकेट कीपर के अलावा थर्ड मैन से भी मिस हुआ है. गेंद बाउंड्री लाइन के पास आ रहा है लेकिन वहां खिलाड़ी दौड़ के आए गेंद को संभालते हुए और तब तक बल्लेबाजों के पास मौका था रन लेने का, वाइड भी मिलेंगे इस जीत से. और इस बार हवा में उठाकर खेला है मिड ऑफ के ऊपर से, कोई मौका नहीं मिलेगा, सीधा गेंद गई मिड ऑफ बाउंड्री के ऊपर 6 रनों के लिए. चात मध्ये बॅकवर्ड वर येऊन केला हा फटका पाहायला मिळतो. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव तर जरुरी येते आणि संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सातत्याने गुणलेखकाची भूमिका गोलंदाज श्यामल पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र ऑन साइडला पाहिले क्षेत्रामध्ये चेंडूला लॉफ केलाय, चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार, पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नंतर जो काही हल्ला उदयने संदीपने चढवला होता, आता मात्र समोरच्या दिशेने फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए. सुंदर गोलंदाजी तो करतोय, आतापर्यंत 2 चेंडू हात आलेत आणि केवळ 1 धाव या षटकाच्या दरम्यान अतिरिक्त स्वरूपामधून आली आहे. लोअर फुल टोस आहे, लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार, छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा पास, षटकार. पेक्षा अधिक प्रबळ असायला हवी या मात्र स्टँड अँड डिलिव्हर, सुरेख फटका केला जातोय परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या चुकीने चेंडू सीमारेषा ओलांडतोय, षटकार. जिंदगी 43 धावा धावपालिकेमध्ये षट क्रमांक 3 प्रगती पदावरती आहे यशवी लॉजिस्टिक. प्रथम फलंदाजी करतोय, या मात्र पुल केलाय ऑन साइड ला, पुल ब्युटिफुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल, षटकार. प्रत्येक पर्वात खूप चांगला खेळ त्यांचा राहिलाय. हा चेंडूला फाईन लेग क्षेत्रात टोलावण्याचा प्रयत्न होतोय, उदय दापोळकरच्या बॅट मधून येतोय, जातोय चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार, एसबी लॉजिस्टिक. एकोणीसचा सीएचए प्रीमियर लीग करंडक कोण पटकावणार त्यासाठी सुरू असणारा सामना. मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडच्या दिशेने मिड ऑन चे क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूची फेक केली जाते आणि हे प्रयत्न होणार आहे कारण ही आहे फायनल मॅच. माझं गतवर्षीचं पर्व म्हणजे उदयजनावर 5 तरी फायनल मध्ये जाण्याचा विक्रम आहे. अहो या चेंडूला भिरकावून दिला जात आहे समोरच्या दिशेने, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय सतीश देवकर, चेंडू अडवणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 2 नेमतो आपण पाहतोय या बेलापूर नगरीमध्ये तुम्हाला आम्हाला वेड लावणारा. बिग हिट, बिग हिट, बिग 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 सिक्सर. कारण ही आहे फायनल मॅच. कमी गतीने चेंडू भिरकावून दिला जातोय, चुकी झाली आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही, चेंडू सीमारेषा पार. ओ फिर एक बार षटकार. I'm gonna go.
जर पाहिली तर षटक